एक बाई होती, तिला दोन नवरे होते. ते दोघे चोर होते. एकाचे नाव दुहुली चोर म्हणजे दिवसाचा चोर आणि दुसऱ्याचे नाव रातुली चोर म्हणजे रात्रीचा चोर. दुहुली पहाटेच बाहेर पडे आणि रात्री घरी येई. रातुली संध्याकाळी बाहेर पडे आणि सकाळी घरी येई. त्या दोघांनाही एकमेकांचा पत्ता नव्हता. पण एक दिवस त्यांची भेट झाली आणि आपण एकच बाईचे नवरे असून एकाच घरात राहतो असे त्यांना कळले. तेव्हा ते तिला म्हणाले, हे चालणार नाही, आमच्यापैकी एकाची बायको म्हणून तू राहा, दुसरा दुसरीकडे राहील. ती म्हणाली, दोन दिवसात मला जो कोणी लूट आणून देईल त्याच्याबरोबर मी राहीन. दुसऱ्या दिवशी सकाळी दुहुलीने ऊची पोशाख केला आणि रातुलीला तो म्हणाला, तू माझा नोकर हो. रातुलीने ते कबूल केले आणि दोघे बाहेर पडले. मग मोठ्या ऐटीत दुहुली एका जवाहिऱ्याच्या दुकानात गेला आणि म्हणाला, मला राजेसाहेबांनी थोडं ऊची जवाहीर खरेदी करायला पाठवले आहे. ठीक आहे महाराज, आपण माझी आठवण ठेवली ही केवढी मेहरबानी, पण कृपा करा आणि माझ्याकडे थोडासा फराळ करा. मग त्या दोघांना आतल्या खोलीत नेऊन जवाहिराने उत्तम फराळाचे जिन्नस त्यांना खायला दिले. तोवर दागिने, रत्ने, सोने वगैरेची मांडणावळ बाहेर पूर्ण झाली होती. वा, जड जवाहीर पाहायला काही आता फार वेळ लागणार नाही. किती छान मांडलं आहे तुम्ही. मी हे हिरे घेतो, हे मोती घेतो, मी काही सोन्याचे अंगठे घेतो, शिवाय थोडे किरकोळ जिन्नस घेतो. चोर म्हणाला, राजेसाहेबांनी पहिल्यांदा हे जिन्नस पाहिले तर तुमचं काही हरकत नाही ना. माझा नोकर ते घेऊन जाईल आणि राजेसाहेबांना दाखवून परत येईल. तोवर मी इथंच बसून राहतो, असे दुहुली म्हणाला. आणि जवाहिरेला हो नाही म्हणायला देखील अवसर न देता त्याने ते जिन्नस रातुलीकडे दिले आणि तो म्हणाला, लवकर जा, राजेसाहेबांना हे नग दाखव, त्यांना पसंत पडतील त्या नगांची किंमत घेऊन ये. मी इथंच थांबतो, यायला उशीर लावू नकोस. रातुलीने ते दागिने उचलले आणि आपल्या बायकोला नेऊन दिले. दुहुली तिथेच दृकल्या गाडीत बसला, चहा प्यायला. तासा दोन तासांनी त्याने जवाहिरेला संडास कुठे आहे म्हणून विचारले. त्याने सांगितल्यावर तो त्या घराचे मागचे बाजूने सटकला आणि थेट घरी आला. रातुली बायको आणि तो तिघे पोट धरधरून हसली. आपल्याला चोरांनी फसवले हे पाहून व्यापाऱ्याला वेड लागले. संध्याकाळी रातुली दुहुलीला म्हणाला, सकाळी मी तुला मदत केली, आता तू मला कर. दुहुली बरं असे म्हणाला आणि दोघे निघाले. मग रातुली राजवाड्यात राजाच्या झोपायच्या खोलीत गेला. राजा झोपला होता. त्याचे पायाशी एक दासी बसली होती. तिला दम भरून रातुली म्हणाले, एक शब्द बोललीस तर जीव घेईन, तू इथून पलीकडे जा, तुझे कपडे घालून मी राजाच्या पायाजवळ बसतो. ती मरणाच्या भीतीने तिथून उठली. थोड्या वेळाने राजा जागा झाला आणि पायाशी बसलेल्या दासीला एक गोष्ट सांग असे म्हणाला. रातुलीने दुहुली आणि रातुलीची गोष्ट सांगितली. राजाला गोष्ट ऐकता ऐकताच झोप लागली. तेव्हा रातुली त्या दासीला म्हणाला, राजा त्याची उत्तम जवाहीर कुठे ठेवतो. ती म्हणाली, सोन्याच्या माशेत घालून उशीखाली ठेवतो. रातुलीने राजाला गुदगुदल्या केल्या. राजा या कुशीच्या त्या कुशीवर वळला. तेव्हा रातुलीने तो मासा घेऊन पळ काढला. त्यांच्या बायकोने राजाचे जवाहीर पाहिले. ते उभे जवाहरीच्या नगाएवढेच होते. तेव्हा आता दुहुली आणि रातुली यांना पुन्हा चोरी करायला बाहेर पडावे लागले. मग ते दोघे फिरून बाहेर पडले. त्यांना दूर देशातून उची माल घेऊन येणारा एका व्यापाऱ्यांचा तांडा दिसला. त्यातले काही उची गठ्ठे त्या चोऱ्यांनी पळवले. त्यात जरतरी काम केलेले जोड्यांचे गठ्ठे होते. तेवढ्यात दुहुलीला एक कल्पना सुचली. ती अशी की रातुलीला ढकलून त्याचा माल पळवावा. मग ज्या घोड्यावर जोड्यांचे गठ्ठे लादले होते त्याच्यावर त्यांनी उडी मारली आणि आपण जणू तांड्यावर तुटून पडायला चाललो आहेत अशी बतावणी त्यांनी केली. मग हळूच तो तिथून मागे फिरला आणि घरी आला. रातुली अद्याप तिथे पोहोचलेला नाही अशी खात्री त्याने करून घेतली आणि मग त्याने एक जोड वाटेत टाकला. नंतर काही वेळाने दुसरा टाकला आणि मग एका कुंपणाआड घोडा आणि सोता लपून राहून तो काय होते ते बघत राहिला. रातुलीला दुहुली इतका वेळ परत का आला नाही म्हणून चिंता करू लागली. माझे इतका माल मिळून त्याला समाधान झाले नाही, तो आणखी आणायला गेला. बहुतेक त्याला पकडलं असावं. त्यानं कोतवालला माझ्याबद्दल काही सांगितलं नसेल म्हणजे मिळवली असा विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात त्याला वाटेत पडलेला सुंदर जोडा दिसला. त्याने तो उचलला.
पण एक जोडा घेऊन काय करायचे म्हणून त्याने तो टाकून दिला. पुढे गेल्यावर त्याला दुसरा जोडा दिसला. तेव्हा मागे जाऊन तो टाकलेला जोडा आणावा म्हणून त्याने घोड्याला एका झाडाला बांधले आणि धावत येऊन तो दुसरा जोडा उचलला. तेवढ्यात दुहुलीने आपल्या घोड्याला टास दिली, रातुलीचा घोडा हाती धरला आणि तो रातुलीच्या अगोदर घरी येऊ पोहोचला. तो बायकोला म्हणाला, बघ हे दोन बोजी तुझ्यासाठी आणले. रातुली मात्र दोन जोडेच घेऊन येतोय. ती आला की रडत रडत त्याला सांग की मी एकाएकी मेलो म्हणून. रातुली आला. रात्र बरीच झाली होती कारण त्याला घोडा नसल्याने बरीच पायपीट करावी लागली होती. तो घरात येतो न येतो तोच बायको गळा काढून म्हणाली, दुहुली मेला हो. मेला कुठे आहे त्याचे प्रेत? तिने कोपऱ्यातले एका गाठोड्याकडे बोट दाखवले. बघूया तरी प्रेत हलतं डोलतं तरी आहे का. आणि म्हणाली, त्या प्रेताचे वरून चालत गेला पण दुहुलीने हू की चूक केले नाही. मग तो खरेच मेला आहे की नाही हे बघण्यासाठी रातुलीने कडकडीत पाणी त्याच्या पाण्यावर ओतले. तरी दुहुलीने ब्र काढला नाही. अरे रे बिचारा खरंच मेला आहे, आता मी त्याला पुरून टाकतो असे म्हणून रातुलीने त्याला उचलून राजाकडे नेले. तिथे खड्डा खणला पण अजून तो खरेच मेला आहे की नाही याची शहानिशा करावी म्हणून तो झाडावर चढून त्याकडे बघू लागला. इतक्यात एक चोरांचे टोळके घोड्यावर चिक्कार लुटीचा माल लादून तिकडे आले. पहा पहा ही जागा पवित्र आहे, हे प्रेत थडग्यातून उठून बाहेर पडले आहे. तू अगदी मूर्ख आहेस, हा माणूस आपल्यासारख्या मोठ्या भाबड्या वाटसरांना फसवण्यासाठी बहाणा करतो आहे. मी त्याला चांगली समज देतो असे म्हणून त्याने दुहुलीच्या तोंडावर मोठा दगड मारला. त्याचे काही दात पडले. तेव्हा मात्र दुहुलीला राहवले नाही. तो जोरात ओय ओय करून बोंबलला. त्यावेळी आपल्याला बरी संधी मिळाली असे पाहून रातुलीने पण जोरात बोंब मारली. तो रागारागाने म्हणाला, अरे हलकटानो मेलेला तुम्ही त्रास का देता? चला चालते व्हा. चोर घाबरले आणि सारा माल तिथेच टाकून पळून गेले. दुहुली उठला आणि रातुलीला तो माल घरी घेऊन जायला त्याने मदत केली. राजाच्या घरी चोरी झाली तेव्हा त्याने चोरीचा शोध लावला. मग जवाहिरीच्या घरी झालेल्या चोरीचीही तक्रार त्याच्याकडे आली. राजाने सर्व चोरांना पकडून फाशी देण्याचे फरमान काढले. त्याप्रमाणे पुष्कळ चोर पकडले गेले. त्यात दुहुली आणि रातुली मात्र नव्हते. चोरांना फाशी द्यायच्या दिवशीच राजालाच वाईट वाटले. त्याने अशी दवंडी पिटली की जे चोर गुन्हा कबूल करतील त्यांना शिक्षा होणार नाही. तेव्हा दुहुली आणि रातुली यांनी आपला गुन्हा राजापुढे जाऊन कबूल केला आणि राजाचे जवाहिऱ्याच्या आणि दुसराही सर्व माल राजाकडे परत केला. राजाने त्यांना शिक्षा न देता मोठी बक्षिसी दिली. यापुढे आपण चोरी न करता प्रामाणिकपणाने राहू असे ते दोघे म्हणाले आणि त्याप्रमाणे ते वागले देखील. राजाने दोघांना माफी दिली पण ते बाईला पकडून फाशी दिली. राजा म्हणाला, या दोघांना चोरी करायला प्रवृत्त करणारी हीच. ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.